या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बे कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बे कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। राज्यसभा निवडणुकी पाठोपाठच देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील मास्टर स्ट्रोक मारल्यामुळे काँग्रेस शिवसेना पुरती गारद झाली आहे। एवढंच नव्हे तर शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे तब्बल 25 आमदारांसमवेत गुजरातमध्ये, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आता टिकेल का याची चर्चा सुरू झाली आहे। या सर्व राजकीय घडामोडींवर शरद पवारांची कुठेच प्रतिक्रिया आलेली नाही, तर एकनाथ शिंदे एकनिष्ठ आहेत, ते पक्ष सोडणार नाहीत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय। दुसरीकडे काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवण्यात आलंय, त्यामुळे ठाकरे सरकारला सुरुंग लागण्याचा यशस्वी प्रयोग देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खेळला जातोय, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे राज्यात येत्या काही तासात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याची माहिती आहे। राज्यातील विधान परिषद निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आलाय। एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असून सुरतमधील हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत 25 आमदार असल्याची माहिती आहे। त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्वाचा ठरणार आहे। एकनाथ शिंदे हे आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत, ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत, त्यांच्याबरोबर बोलणं होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नसल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय। आमचे शिवसैनिक आमच्याकडे परत येतील असंही राऊत म्हणालेत। राज्यात कोणत्याही प्रकारचा भूकंप होणार नाही असंही राऊत यावेळी म्हणालेत। महाराष्ट्रात मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण हा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचं राऊत म्हणालेत। दरम्यान भाजपचा घाव हा छातीवर नसून पाठीवर असल्याचं राऊत म्हणालेत। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला। शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सुरतमध्ये मुक्कामाला आहेत। शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झालाय, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे 25 आमदार सह रात्री उशिरा सुरतच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचलेत आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। डबल धमाका ऑफर, 3 वर्षात पैसे वसूल आणि त्यापुढे मोफत वीज पुरवठा, फायद्याचा सौदा, 0% डाऊन पेमेंट मध्ये सोलार सिस्टीम उपलब्ध, धूत ग्रुप यांचे एलग्रीस सोलार रूफटॉप सिस्टीम, सोलापूर, पुणे, मुंबई, सूरत, हैदराबाद, संपर्क 2071-53-0027 आणि 85-50-92-05-55, इन असोसिएशन विथ टाटा पॉवर सोलार। गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सोलापूर अक्कलकोट रोडवर मल्लिकार्जुन नगर मेन रोड पासून 500 मीटर हाकेच्या अंतरावर श्री गुरुराज पार्क मधील नक्षत्र हाइट्स मध्ये 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK फ्लॅट्स व दुकानगाळे बुकिंग साठी आजच भेट द्या। महारेरा रजिस्टर प्रकल्प, श्री गुरुराज पार्क या रो हाऊसच्या यशस्वी प्रकल्पानंतर नक्षत्र हाइट्स या रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रोजेक्ट्सला सुरुवात केली आहे। रस्ते, ड्रेनेज, पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध। अधिक माहितीसाठी साइटवर एक वेळ अवश्य भेट द्या। साइट पत्ता, मल्लिकार्जुन नगर किसान संकुल समोर सोलापूर, संपर्क 99-75-27-32-69 आणि 84-46-12-33-16। गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललंय अशी माहिती समोर येते। एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। शिवसेनेतील धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली। राज्यातील या संभाव्य राजकीय भूकंपाचं केंद्र गुजरातमधील सुरत असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा आणि त्यांचा मित्र अजय कुमार देढेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। करुणा शर्मा आणि अजय देढेच्या विरोधात त्याच्या पत्नीनं पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। अजय कुमार देढे हा करुणा शर्माचा PA म्हणून वावरत होता, मात्र प्रत्यक्षात दोघांचे प्रेमसंबंध होते, त्यामुळे अजय कुमार देढेनं त्याच्या बायकोकडे घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला होता। यासाठी अजय कुमार देढे आणि करुणा शर्मा हे देढेच्या पत्नीला धमकावत होते, त्यामुळे करुणा शर्मा यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे।
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जन आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सुघटन शल्यचिकित्सा समाजासाठी वरदान या विषयावर व्याख्यान आयोजित केलंय. मुंबईचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक डॉक्टर रवीन थत्ते हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तसंच याचवेळी प्राध्यापक डॉक्टर उदय भट हे देखील या विषयावर बोलणार आहेत. या विषयाच्या अनुषंगानं दिनांक 25 ते 27 जून दरम्यान फडकुले सभागृहात भित्तीचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जय अकॅडमी, इग्नायटिंग लर्निंग पॅशन, अ ट्रस्टेड अँड रिलायबल नेम इन कोचिंग फॉर 8th, 9th, and 10th स्टँडर्ड बोर्ड, प्युअर इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम अँड CBSE बोर्ड, ऑल सब्जेक्ट्स अंडर वन रूफ फ्रॉम बेस्ट टीचर्स. सेव्ह युअर टाइम अँड एनर्जी, डोंट रन फ्रॉम हिअर टू देअर. अग्रवाल सर हिमसेल्फ टीचर्स मॅथ्स, फिजिक्स अँड इंग्लिश ग्रामर. ऍडमिशन्स हॅव स्टार्टेड. Go and take a leap into your future. 25 years of glorious, consistent results. Agrawal's Jay Academy, near Shanti Sagar Mangal Karyalay, Railway Lines, Old Employment Chowk, Solapur. Contact mobile number 8788992086. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासात 9,923 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झालाय. कालच्या दिवसाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही तासांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली असताना रुग्णसंख्येत झालेली ही मोठी घट एक दिलासादायक बातमी आहे. विधान परिषदेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत 10व्या जागेवर भाजपचे प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे. तर अनपेक्षितरित्या काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झालाय. काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय झालाय. हंडोरे हे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. त्यांना धक्कादायकरित्या पराभव सहन करावा लागतोय. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, भाजपाचे राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, शिवसेनेचे आमशा पाडवी, सचिन अहिर विजयी झालेत. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दी आर्ट ऑफ लिव्हिंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार, सर्व कल्याण योग, रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट्स अँड योग यांच्या संयुक्त विद्यमानं विविध ठिकाणी योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सोलापुरात पार पडलंय. चव्हाण फर्निचर, सर्व काही एकाच छताखाली. बेडरूम फर्निचर, चिल्ड्रन बेडरूम, किचन फर्निचर, ऑफिस फर्निचर, गार्डन फर्निचर, आर्टिफॅक्ट्स. चव्हाण फर्निचर, प्लॉट नंबर 52/53, पसारे नगर, हिप्परगा कॉर्नर, तुळजापूर हायवे, सोलापूर. फोन 8446575721, 84 46 57 57 21.